थोड़ा सा तुम्ही विचार करा, जव्हार पीडब्ल्यूडी अंतर्गत जे चार तालुके येतात, जव्हार आहे, मोखाडा आहे, विक्रमगड आहे आणि वाडा आहे, या चार तालुक्यांमध्ये आजच्या घडीला म्हणजे आज 26 एप्रिल 2021 आता शासकीय आकडा आहे मृत्यूंचा, 134 लोकांचे मृत्यू झालेले आहेत. जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा इथे कुपोषणाचं अक्षरशः थैमान चालू होतं हे सगळ्यांना माहिती आहे. आता हे कुपोषण थांबलं आहे का, कुपोषणाचे मृत्यू थांबलेत का, अजिबात नाही आहे. फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, त्यांची गणती होत नाही आहे. ज्या लोकांना म्हणजे इतर आजार जे होते, वयोवृद्ध लोक होते, इतर जास्तीचे आजार जे होते त्यांच्याकडे आता दुर्लक्ष झालं आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडलेत त्याचीही गणती नाही आहे. कोरोना व्यतिरिक्त जी लोक मरत आहेत त्याची कुठेही नोंद होती की नाही कोणालाही माहीत नाही आहे, आणि फक्त कोरोनाने 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज जव्हारमधली परिस्थिती आहे, आजची आकडेवारी शासकीय आहे की जी 1200 लोक जव्हार सारख्या छोट्या तालुक्यामध्ये 1200 लोक ही बाधित आहेत, म्हणजे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी लोक जवळपास 1200 वर आहेत. विक्रमगड आणि वाड्यामध्ये 300 आसपास आहेत, मोखाड्यामध्ये 300 वर आहेत. म्हणजे आजपर्यंत 2000 आकडा जर हा छोट्याशा चार तालुक्यांमध्ये जर गाठला जातोय, आणि ती एकही कोविड सेंटर नाही आहे. शासन काय सांगतंय की निधी नाही आहे. मी ज्या ज्या वेळेस कोविड सेंटरची मागणी केली, ऑक्सिजनची मागणी केली, सिलेंडरची मागणी केली, जे काही मागण्या ज्या केल्या त्या सगळ्या गोष्टीला सांगितलं जातंय की निधी नाही आहे. इवन डॉक्टरांचा पगार करायला पैसे नाही आहेत, जे टेम्पररी नर्स घेतल्या त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांना मानधन द्यायला पैसे नाही आहेत, की तुमच्याकडे कशालाच पैसे नाहीत. जव्हार पीडब्ल्यूडीला मात्र मार्च एंडला शेवटच्या आठवड्यात 25 कोटी दिले. कशासाठी दिले? म्हणजे मार्च एंडच्या एका महिन्यामध्ये जी बिलं निघाली ती 90 कोटींची, म्हणजे आधी तुम्ही 64 कोटी दिले होते, 64 कोटीची बिलं निघाली आणि त्याच्यानंतर चक्क 25 कोटी रुपये हा निधी मंत्रालयातून जव्हार पीडब्ल्यूडीला आला. 25 कोटींची खोटी बिलं काढली गेली, म्हणजे त्यातला एकही कागद हा खरा नाही आहे. मात्र चॅलेंज आहे, जी 25 कोटींची बिलं निघाली शेवटच्या आठवड्यामध्ये, त्या बिलांची जर तपासणी झाली आणि त्यातला एक जरी कागद खरा ठरला तर पाहिजे ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. मुद्दा हा आहे की तुमच्याकडे एकीकडे आरोग्य यंत्रणेला द्यायला पैसे नाही आहेत, डॉक्टरना पगार करायला पैसे नाहीत, औषधं इंजेक्शन आणायला पैसे नाहीत, एकही कोविड सेंटर चांगलं इथे नाही आहे. कोविड सेंटरांची दुर्दशा आहे, लोक तडफडून मरत आहेत आणि खोटं बिलं काढायला मंत्रालयातून 25 कोटींचा निधी हा शेवटच्या आठवड्यात देण्याचं नेमकं कारण काय होतं? तुम्ही आधी 64 कोटी दिले होते ना, म्हणजे एकूण साधारणतः 89 कोटीची बिलं हे एका जव्हार पीडब्ल्यूडीमध्ये निघाली, अशी महाराष्ट्रात किती निघाली असतील? मी तुम्हाला प्राधान्य कशाला द्यायचं? शासनांना प्राधान्य कशाला द्यायचं? आरोग्य यंत्रणेला प्राधान्य द्यायचं? कोरोनाला प्राधान्य द्यायचं की बोगस ठेकेदारांना, अधिकाऱ्यांची घरं भरायला, अगदी बोगस बिलं काढायला, राजकारण्यांना पैसे खायला? नेमकी तुम्ही पैसे कशासाठी देताय? हा निधी कशासाठी दिला जातो शासनाने याची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण कोरोनाच्या सुविधा देण्यासाठी शासनाकडे पैसा नाही, आम्ही ते मान्य केलं. लोकांना ते पटतंय की हो अर्थव्यवस्था गडबडलेली आहे. जर तुमची जर अर्थव्यवस्था जर गडबडलेली आहे तर मग बोगस बिलं काढायला हे पैसे का दिले जातात? सगळ्यांनी मागणी करायची आहे की 25 कोटी रुपये जे दिले गेले मंत्रालयातून शेवटच्या आठवड्यात ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून दिले, ते का दिले गेले? कारण मंत्रालयामध्ये जे बाबू असलेले आहेत ते त्यांना 10% रक्कम दिली की ते निधी वितरित करतात, काम मंजूर करायला ते 5% घेतात. म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवातच मंत्रालयापासून होते. मंत्रालयामध्ये जे काही अगदी भ्रष्टाचारी बसलेले आहेत, म्हणजे कोणतंही सरकारी हो ते अधिकारी तिथेच आहेत, त्यांना पैसे दिले की ते वाटेल तेवढा निधी देतात. म्हणजे आरोग्य यंत्रणेला निधी देत नाही आहेत. म्हणजे आता ऑक्सिजन प्लांट उभारायचा आहे तर त्याच्यासाठी पालघर जिल्ह्यामधल्या कुठल्याही तालुक्याला त्यांना द्यायला निधी नव्हता, म्हणजे आजपर्यंत निधी आलेला नाही. 3 कोटी मंजूर झालेत, तेही अजूनपर्यंत आलेले नाहीत. आणि इथे मात्र 90 कोटी जव्हार पीडब्ल्यूडी दिले जातात. या वर्षभरामध्ये कोरोना काळ आहे, कोणती अशी विकास कामं झालेली आहेत, अशी कोणती कामं अर्जंट होती की ती त्यांना करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा निधी दिला गेला आहे? सगळ्यांनी चौकशीची मागणी करा, कारण आज लोक तडफडून मरत असताना शासन म्हणतं आमच्याकडे पैसे नाही, आणि त्याचबरोबर बोगस बिलं काढण्यासाठी 90 कोटी रुपये दिले जातात, याच्यावर आता आवाज सगळ्यांनी उठवला पाहिजे.